हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। सरकारमध्ये जा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, शरद पवारांनी सांगितलेलं। कर्जत मंदिर शिबिरात अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट। राजीनामा परत घेण्यासाठी पवारांनीच आंदोलन करायला लावलं, अजितदादांचा शरद पवार यांच्यावर आरोप। भाजपसोबत जाण्याच्या चर्चेबाबत सुप्रिया सुळेंना सांगितलं होतं, सुळेंनी पवारांना समजावण्यासाठी 7 दिवसांचा वेळ मागितला, अजित पवार यांचा मोठा दावा। शपथविधीनंतर वायबी सेंटर आणि चोरडिया यांच्या घरी भेटायला पवारांनी बोलावलं, तुम्ही ट्रॅकवर आहात असं पवारच म्हणाले। पुण्यातल्या गुप्त भेटीवर अजित पवारांचा खुलासा, शरद पवार मला एक सांगतात दुसऱ्यांना एक सांगतात, पवारांनी आम्हाला गाफील ठेवलं। शरद पवारांची धरसोड वृत्ती, अजित पवारांची टीका। वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच जास्त लावतात असा काही ना अनुभव, अजितदादांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्ष टोला। लोकसभेच्या बारामतीसह 4 जागा लढवणार अजित पवार गटाचं सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील यांना आव्हान। तर भाजपला पवार विरुद्ध पवार सामना करायचा असल्यास तसं होऊ शकतं, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। तुमचं तळ्यात मळ्यात सुरू होतं, आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं काय, भाजपसोबत जाण्यावरून भुजबळांचा शरद पवार यांच्यावर हल्ला बोल। अनिल देशमुखांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते आमच्यासोबत आले नाहीत, अजित पवारांचा दावा। तर अजितदादा कोणतेही खाते द्यायला तयार होते पण आपण नकार दिला, देशमुखांनी दादांचा दावा खोडला। शरद पवार यांना संपवण्याची सुपारी घेतली आहे, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार यांच्यावर पलटवार। धनंजय मुंडेंनी काकांच्या पाठीत खंजीर खुपसला, मुंडेंना चुलत बहीण नकोशी होती, आव्हाडांचा हल्ला बोल। प्रदेशाध्यक्षपदाचा शब्द दिला पण पाळला नाही, सोळंके यांच्याकडून सुद्धा दादांच्या वक्तव्याला दुजोरा। तर सोळंकेंना शब्द मी नव्हे, अजितदादांनी दिला होता, राजीनामा देण्यास सांगितला असता तर मी दिला असता, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। छगन भुजबळ वाया गेलेला आणि कलंक लागलेला मंत्री, घटनेच्या पदावर बसून दंगली भडकवण्याचं काम, जालन्यातील सभेतून जरांगेंचा भुजबळांवर घणाघात। 2 दिवसात आमच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा सरकारला सहकार्य करणार नाही, जरांगेंचा इशारा। 17 डिसेंबरला मराठा समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, जरांगेंची माहिती। आरक्षणाचा कोटा 10% वाढवून मराठा आरक्षण द्या, मंत्री भुजबळ यांची मागणी। आदेश आल्यास लगेच राजीनामा देणार, भुजबळांचं वक्तव्य। राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षणासाठी प्रश्नावली निश्चित, शासनाला निधीसाठी पत्र पाठवलं, मंजुरी मिळाल्यानंतर सर्वेक्षण करणार, मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत निर्णय। तर पुढची बैठक 22 डिसेंबरला होणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंच्या सुरक्षित वाढ, धमकी आल्यामुळे तायवाडेंना नागपूर पोलिसांची सुरक्षा। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।